नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे आणि पिंपरी चिंचवडची बित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. पुन्हा एकदा भाजप सरकार कोसळलं. स्वारगेट बस स्थानकात खासगी वाहनांची घुसखोरी. शहरात भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना नाहक त्रास. आणि जॅपअप सलूनची विस्तार योजना. अंध अपंग आणि गरीब शेतकऱ्यांच्या मुलींना मोफत सेवा देणार. आज फक्त 78 तासामध्ये भाजपचे सरकार कोसळले. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बहुमत सिद्ध करते वेळेस काही अडचणींमुळे मी राजीनामा देत आहे असे मुख्यमंत्र्यांना कळवले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येत्या काही तासात नेमकं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार तरी कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्तेवरून चुरशीची लढत चाललेली आहे. यामध्ये अनेक मतभेद तर काहींना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची घाई दिसते. तब्बल 15 दिवस वेळ घेऊनही शेवटी का होईना भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. पण त्याचे सरकार फक्त 78 तास चालले. बहुमत सादर करतेवेळी अजित पवारांनी माघार घेतली. त्यांनी काही अडचणी असल्याचे सांगून थेट स्वतःचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील राजीनामा देणे भाग पडले आणि त्यांची सत्ता संपुष्टात आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर सध्या खासगी गाड्यांनी तसेच रिक्षा चालकांनी घुसखोरी केल्याचे चित्र दिसते. तसेच ज्या प्रवाशांना महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करायचा असतो त्यांना काही रुपये कमी घेण्याचे आमिष दाखवून खासगी गाड्यांकडे वळवलं जात आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी स्वारगेट आगार प्रमुखांनी अनेक उपाययोजना करूनही यात काहीच बदल झाल्याचे दिसत नाहीये. पुणेकर तसेच इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्या लोकांसाठी महामंडळाची बस ही सोयीस्कर ठरते. स्वारगेट बस स्थानकावर रोज अनेक बस ये जा करतात. येथून अनेक राज्यांसाठी सुद्धा बस सेवा उपलब्ध आहे. पण सध्या याच बस स्थानकावर खासगी वाहनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही कमी पैसे घेण्याच्या आमिषाने प्रवाशांना स्वतःकडे वळवतात. लोक महामंडळाच्या बसचा प्रवास सुरक्षित समजतात पण ना इलाज असतो कधी त्यांना खासगी गाड्यांकडे प्रवास करावा लागतो. ते त्यांच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. त्याचबरोबर स्थानकाच्या बाहेर अनेक रिक्षा तसेच खासगी स्थानिक गाड्यांचाही या महामंडळाला जास्त अडचण होत असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व नागरिकांनी तसेच वाहन चालकांनी सहकार्य करावे अशी विनंती आगार प्रमुखांनी केली आहे. या स्वारगेट परिसरामध्ये हा जो चौक आहे तिथं वारंवार ट्रॅफिक कोंडी होत असते आणि इथं अवैध वाहतुकीचं प्रमाण फार आहे. ते टाळण्यासाठी आम्ही काही उपाययोजना केलेल्या आहेत. जवळपास आम्ही 22 सिक्युरिटी गार्डची भरती केलेली आहे आणि त्या गार्डच्या माध्यमातून आम्ही हे खाजगी वाहनं आहेत त्यांना आम्ही त्यांच्या आत येऊ देत नाही. तसेच जे खाजगी एजंट असतात त्यांना आम्ही प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु या सर्व उपाययोजना करूनही म्हणावा असा तेवढा परत नाही आहे. तर माझं प्रवाशांना असं आव्हान आहे की खाजगी वाहनानं प्रवास न करता आपला जीव विनाकारण धोक्यामध्ये घालू नका. 4 पैसे कमी वाचले म्हणून खाजगी वाहनानं प्रवास करू नका. शक्यतो एसटीच्या वाहनानेच प्रवास करा आणि हाच प्रवास आमचा सुरक्षित प्रवास आहे एसटीचा. दुसरी गोष्ट, हे जे खाजगी वाहनं आहेत त्या मागे एकदा माननीय औरंगाबाद खंडपीठाने नो पार्किंग झोनची अंमलबजावणी करण्यात यावी याबद्दल एक जजमेंट दिलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाशी सहकार्य पत्रव्यवहार करत असतो. त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळतं पण म्हणावा सहकार्य अजूनही मिळत नाही आहे. त्यांनी जर या प्रकारे लक्ष टाकलं तर बऱ्यापैकी या खाजगी वाहनांना आळा बसेल. तसेच ह्या रिक्षा वगैरे आहेत यांनाही बऱ्यापैकी चाप लागू शकते. पिंपरी चिंचवड शहरातील रूपीनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी सुमारे 20 जणांना चावा घेतलाय. तर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला त्याचे काहीही देणे घेणे नाही. वर्षभरात 1,00,000 रुपये पाण्यासारखे वाहिले जात आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय. एका पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी रूपीनगर परिसरात उच्छाद मांडलाय. सुमारे 20 जणांना कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. लहान मुले घराच्या अंगणात खेळत असताना त्यांच्यावर झडप घालून कुत्र्याने चावा घेतलाय. यामुळे एकच खळबळ उडाली होती. वर्षभरात अनेक कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचं पशुवैद्यकीय विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मात्र प्रत्यक्षात शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. अशा भटक्या कुत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि नागरिकांना होणारा त्रास थांबवावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय. भटके कुत्र्यांचा उपद्रव शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत असून काल परवाची एक घटना घडलेली आहे. जवळपास 20 ते 25 नागरिकांना गंभीर अशा प्रकारच्या चावा घेऊन इजा करण्याचं काम या कुत्र्यांनी केलेलं आहे. यापूर्वी देखील अनेक महिलांवरती, अनेक कामगारांवरती या भटक्या कुत्र्यांच्या माध्यमातून हल्ले झालेले आहेत. नवे नवे रात्रीच्या वेळी सेकंड शिफ्टचे लोक सुटल्यानंतर किंवा थर्ड शिफ्टला जात असणारा कामगारांच्या वाहनाच्या मागं कुत्री लागणे, वाहनाला आडवी येणे, त्यातून अपघात होणे, त्यातून मृत्यू होणे, गंभीर नागरिक जखमी होणे, असे प्रकार वारंवार होत आहेत. भटक्या कुत्र्यांवरती नियंत्रण यावे यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या बजेटमधनं 1,00,000 रुपये खर्च केले जातात. त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचे भटके कुत्री पकडण्याचं काम केलं जातं, त्यावरती देखील 1,00,000 रुपये खर्च केले जातात. हे पकडलेले भटके कुत्र्यांवरती शस्त्रक्रिया करून निजीबीजीकरण केलं गेलं आहे असं दाखवण्यात येतं, भासवण्यात येतं. प्रत्यक्षात शहराच्या एका भागातले कुत्रे पकडतात आणि दुसऱ्या भागात नेऊन सोडतात आणि दुसऱ्या भागात पकडलेले कुत्रे पुन्हा त्याच भागात आणून सोडतात. अशा प्रकारचा उपक्रम करायचा, केवळ कागदोपत्री ही सगळी कामं दाखवायची, त्यामधनं 1,00,000 रुपये लाटायचे आणि याच्यावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण आणायचं नाही. आणि त्या माध्यमातून नागरिकांच्या जीवितासी खेळण्याचा प्रकार पिंपरी महानगरपालिकेचे सत्ताधारी लोक आणि महानगरपालिकेचं प्रशासन या ठिकाणी करते. ब्युटिशियन्सच्या संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि हजारो प्रशिक्षित ब्युटिशियन परदेशात आपली सेवा देत आहेत. भारतातील सौंदर्य प्रसाधनांची मागणी वाढत असल्याचे दिसते. आमची सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही विवाह करणाऱ्या सर्व गरीब शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा, नेत्रहीन आणि दिव्यांग स्त्री पुरुषांचा संपूर्ण मेकअप मोफत करणार आहोत, अशी माहिती अशोक अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी दिली आहे. जॅज अप सलूनच्या सेवा मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत. यामुळे प्रोत्साहित होऊन आम्ही जॅज अप सलून संपूर्ण पुणे, पिंपरी चिंचवड आणि उपनगरापर्यंत वाढवायच्या प्रयत्नात आहोत. 7,00,000 कोटींपेक्षा जास्त या सौंदर्य उद्योगात काम करून पुढे जाण्यासाठी जॅप अप सलून मोठी संधी उपलब्ध करून देत आहे. महिला आणि पुरुष यांच्यासाठी सौंदर्य प्रसाधनांसाठी ही एक मोठी संधी आहे. भारतात हे काम 20% दराने वाढत आहे. स्वर्गवासी रसिकलाल धारीवालजी यांच्याकडून ही प्रेरणा घेऊन मोफत सेवा देण्याचे कार्य हाती घेण्यात आले. जितके जास्तीत जास्त गरीब व गरजू तसेच शेतकरी कुटुंबातील नववधूने आपले नाव नोंदवावेत, असे जॅपअप सलूनचे मालक अशोक अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. माझी आता पुणे जिल्ह्यात जॅपअप सलूनचे ब्रँचेस वाढवण्याची विस्तार योजना आहे. माझा मॅक्झिमम प्रयत्न राहील की आपल्या एरियातले मॅक्झिमम लोक या इंडस्ट्रीमध्ये यावं, कारण मार्जिन भरपूर आहे, याच्यात मंदी वगैरे काही नाही आहे. प्रत्येक माणसाला वाटतं की मी सगळ्यात सुंदर दिसावं, मी सगळ्यात वेगळं दिसावं. माझी इच्छा आहे की प्रत्येकाने याच्यात इंटरेस्ट घेऊन उतरावं, मॅक्झिमम लोकांनी यायला पाहिजे. आणि जसं समाजाचं आम्ही काहीतरी देणेदार लागतो, तर माझी इच्छा आहे की आम्ही समाजासाठी दिव्यांग लोक, दृष्टीहीन लोक, गरीब शेतकरी मुली, त्यांच्या लग्नासाठी लागणारे आम्ही त्यांना मोफत मेकअप करून देऊ. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ.
अंधश्रद्धेमुळे माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. नरबळी, जादूटोणा, अघोरी कृत्य, शारीरिक छळ असे माणुसकीला काळीमा फासणारे अनेक प्रकार हव्यासापोटी केले जातात. असाच एक प्रकार पुरंदर तालुक्यात घडलाय. या प्रकरणी महिलेने सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. सासवड येथे राहणाऱ्या 22 वर्षीय विवाहितेला 18 मार्च 2019 पासून ते 3 नोव्हेंबर 2019 पर्यंत वेळोवेळी सहारा सिल्वर सोसायटी सासवड, माऊली मंदिर सातारा व महादेवनगर मांजरी रोड हडपसर येथे पती, सासरा, सासू आणि 3 अनोळखी इसम यांनी पैशाच्या लोभापोटी मारहाण करून जोर जबरदस्तीने प्रत्येक अमोषा आणि पौर्णिमेला मध्यरात्रीनंतर तिची पूजा करून तिला नग्न अवस्थेत घराच्या बाहेर दरवाजात बसवलं. त्याचबरोबर तिचा 2 वेळा विवाह करून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत अनिष्ट प्रथा, रूढी आणि जोर जबरदस्तीने करावयास भाग पडले. यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने तिने तक्रार मांडली. या घटनेचा तपास सासवडचे पोलीस करत आहेत. काल दिनांक 25/11/2019 रोजी एक विवाहित महिला तिने तक्रार दिलेली आहे की ती सासवड येथे राहत होती आणि तिचे पती, सासू, सासरे आणि यांनी अघोरी अनिष्ट प्रथेद्वारे तिला त्रास दिलेला आहे आणि पैसे मिळवण्याच्या आमिषाद्वारे तिला रात्रीच्या वेळेस राहत्या घरामध्ये आणि घराच्या बाहेर नग्न अवस्थेत 2 तास ठेवणं अशा अघोरी प्रथा केली आहे. त्यानंतर तिचं साताऱ्याला नेऊन माहुलीला लग्न त्या नवराबाईकडे पुन्हा लावलेलं आहे. त्यानंतर हे असा प्रकार करू तिने माहेरी कळल्यावर असं काही करणार नाही सांगून परत हडपसरला नेलं आणि हडपसरलासुद्धा राहत्या घरी तेच प्रकार केले. त्यामुळे कंटाळून त्या महिलेने तक्रार दिलेली आहे आपल्या सासू सासरे पती आणि इतर त्यांना मदत करणाऱ्या 2-3 लोकांविरुद्ध. त्यामुळे आमच्याकडे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक जो कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही तो गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे संविधानाच्या प्रास्ताविकेचे 1000 प्रतींचे मोफत वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदिसभा सदस्य आदरणीय अभिषेकदादा बोके यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित्त संविधानाबाबतच्या जागृतीच्या उद्देशाने 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर संविधानाच्या प्रस्ताविकेच्या 1000 प्रतींचे मोफत वाटपाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अध्यक्ष सोमनाथ लोहार यांनी उपस्थितांना संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देऊन प्रास्ताविकेचे वाचन करून वितरण केले. यावेळी सर्व समविचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पुण्याहून मुंबईकडे द्रुतगती मार्गावर सकाळी 11 ते 2 या वेळेस द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगदा येथे स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम बसवण्यात येणार असल्यामुळे 3 तासांकरिता पहिली आणि दुसरी लेन बंद ठेवण्यात आली आहे. त्या दरम्यान 3 लेनमधून वाहने मार्गस्थ करण्यात येणार आहेत अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभाग पुणे यांच्या वतीने देण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की मुंबई द्रुतगती मार्ग प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना व प्रवाशांना आज मंगळवारी रोजी सकाळी 11 ते 2 दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून द्रुतगत मार्गावरील मुंबई लेनवर कामशेत बोगदा या ठिकाणी स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम बसवण्यात येणार असल्याने 3 तास या 2 लेन बंद करण्यात आल्या होत्या. त्या दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक 3 लेनमधून मार्गस्थ करण्यात आली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुन्हा एकदा भाजप सरकार कोसळलं. स्वारगेट बस स्थानकात खाजगी वाहनांची घुसखोरी. शहरात भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना नाहक त्रास. आणि जॅपअप सलूनची विस्तार योजना. अंध, अपंग आणि गरीब शेतकऱ्यांच्या मुलींना मोफत सेवा देणार. आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया उद्याच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.